पार्टीचे आमचे पी एल संतोष जी असत किंवा आमचे गृहमंत्री अमित शाह असत, ह्या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवलो. दॅट इट सेल्फ इज अन अचीवमेंट फॉर मी. कारण हांव त्यांच्या विश्वासाक पात्र ठरलो. तांकां दिसता की हांव हे करू शकतलो म्हणून. आणि म्हणून म्हाका दिसता हे आमकां एक सगळ्या गोंयकारांक, गोंयातल्या आमच्या कार्यकर्त्यांक एक मोठी हे आसा, अभिमानाची गोष्ट आसा. आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या आधाराचेर हे करू शकतलो. कितले एक्सपिरियन्स बऱ्याक पडटले, लायक स्पेशली एमएलए? हांव एमएलए आशिल्लो, हांव स्पीकर आशिल्लो, हांव मंत्री आशिल्लो, मागीर अनेक ही पदां हांवें जी हाताळ्यात ताचो म्हाका उपयोग निश्चित जातलो. राज्यपाल म्हणून हांवें इम्पार्शल रावपाक जाय. हांवें भारतीय जनता पार्टीच्या म्हज्या मेंबरशिपाचो राजीनामो दिलो हांवें आतां ऑलरेडी. आणि ताका लागून आतां हांव बीजेपीचो तसो कोण उरूंक ना. आणि म्हणून हांव भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो म्हणून थंय आसचो ना. हांव आसतलो तर सगळ्या जनते खातीर आसतलो. आणि म्हणून स्पीकर असताना जी हांव इम्पार्शल भुमिका म्हजी आसली, ती भुमिकाच म्हजी हांगासर आसतली. ताचो म्हाका खूप उपयोग जातलो. सर हिंदी में खुश अशी खबर दिसली गोंयात की आदले सभापती आणि मिनिस्टर राजन नार्लेकर गव्हर्नमेंटान हे केलं, तुमचे कितें रिएक्शन? म्हजे रिएक्शन इतलेंच की हांव खरोखरच एक खोशयेची गजाल की आमचे पार्टीचेच कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे आमदार, माजी सभापती, माजी मंत्री आणि आमचे कोर टीमीचे मेंबर, आदले पार्टीचे अध्यक्ष राजन आर्लेकर हे हिमाचल प्रदेशचे गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती केली. आज सकाळीच राष्ट्रपतीन त्यांना नियुक्तीपत्रय धाडले. एक खोशयेची गजाल कारण एक बारीक मनीस, भारतीय जनता पार्टीचो एक सामान्य कार्यकर्तो, वेगवेगळी पोझिशनां व हे करत, म्हणजे पार्टीचो अध्यक्ष असलो, सुरवातीक जे पार्टीक चार संघाचे लोक आयले तातूंतल्यान राजन आर्लेकर हे असले. आणि त्यामुळे हे काम करत करत आज एक बऱ्या व्हडल्या पोझिशनाचेर ते पावले असतात. हांव त्यांचे अभिनंदन करतां आणि पार्टीन दाखवून दिले असा की काम जर एखाद्या कार्यकर्त्यान केले जाल्यार त्याचे फळ जे असा ते डेफिनेटली पार्टी योग्य वेळार देता. आमचे कारण आमची नॅशनल पार्टी असल्या कारणान आम्ही लिमिटेड टू गोंय ना, कारण आमचे राष्ट्रीय नेतृत्व हे सदोदीत पळयत असता की काम कसे करतात. आणि एका वेळाचेर एखाद्याचेर कदाचित अन्याय जाता, पण तो अन्याय झाला जाल्यार त्या क्षणात इमिडिएट रिएक्ट जर न जाता रावलो असत जाल्यार भविष्यात बऱ्या तरेचे पोझिशन पार्टी गोंयानूय दिवपाक शकता आणि गोंया भायरूय, पण देशभरात दिवपाक शकता हे आमच्या पार्टीच्या नेतृत्वान दाखवून दिले असा. हांव खरोखरच आमचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असत, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आणि आमचे केंद्रीय नेतृत्व यांचे आभार व्यक्त करतात, कारण त्यांच्यानी पार्टीचो एक सामान्य कार्यकर्त्याक एक बरे व्हडले पोझिशन गव्हर्नर म्हणून दिले.